केंद्र सरकारने नुकताच काढलेल्या शेतकरी अध्यादेशाच्या विरोधात मारेगाव येथे शेतकरीचा मोर्चा काढण्यात आला. मारेगाव शहरातील बाजारपेठ बंद करून शेतकरी आक्रोश करीत तहसील कार्यालयावर धडकले. देशभरातील शेतकरी आंदोलनाच्या संसदेतील विरोधी पक्षाचा आवाज रोखून धरत काही निवडक उद्योजकांच्या दडपणाखाली केंद्र शासनाने लोकसभा राज्यसभेत 3 शेतकरी बिल पास केले, त्यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायद्यात बदल करून बाजार समित्या खासगी ठेकेदारांना विकण्याचा, शेतकऱ्यांचा लुटण्याचा हा खेळ शेतकरी जीवनाशी उठणार आहे. शेतकरी हा कायमचा संपुष्टीत येणार आहे. कॉर्पोरेट कंपनीला संधी मिळणार आहे. कृषी सेवा शेतकरी संवर्धन करार कायद्याने शेतकऱ्याला फसविला जाईल अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. यावेळी तहसीलदार यांना शेतकरी अध्यादेशाच्या विरोधात निवेदन देऊन आक्रोश करण्यात आला. यावेळी अनिल घाटे, पुंडलिकराव साठे, लता रामटेके, बंडू गोलर, डॉक्टर श्रीकांत तांबेकर उपस्थित होते. ही माहिती मारेगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी सुदर्शन टेकाम यांनी दिली.